पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो जसापर्यंत जसदा सर्व काळसे आम्ही. आज आमच्या घरामध्ये आज नवीन ख्रिसमसचा सण साजर करत असताना आज येशूचा जन्म आज आपण साजरा करीत आहोत. म्हणून आम्ही सगळ्या बांधवांना आमच्या ख्रिस्ती परिवारातील सगळ्या लोकांना आम्ही त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करून आणि देवाला समर्पित करून आणि त्यांच्यासोबत आम्ही सदा सर्व काळ त्यांनी पण ख्रिसमसचा सण साजरा केले पाहिजे. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत प्रेमाने आणि त्यांच्या सुत्यांना आम्ही संदेश देऊन म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करून हे प्रभू आमची प्रार्थना आहे. हे पहा बाल येशू, हे पहा बाल येशू, हा पहा बाल येशू. चरवा हे न चे झुमके हो, चरवा हे न चे झुमके हो. ईश्वर मनुष्य बना बाल येशु जन्मा आया मुक्तिदाता बनकर. ईश्वर मनुष्य बना बाल येशु जन्मा आया मुक्तिदाता बनकर. चरवा हे नचे झुमके हो, चरवा हे नचे झुमके हो. मिलके करे वंदना हो, मिलके करे वंदना. मेरे मन में जीवन दीप जला, मेरे मन में प्यार की प्यास बुझा. सुसमाचार अध्याय 1-22. पिता परमेश्वराने म्हटलेला आहे का, ह्या जगामध्ये पापाचा प्रसार झाला आहे तर ह्या पापाला नष्ट करण्यासाठी एक ऐवारी पाठवणार आहोत. म्हणून एक कुवारी माता मरियम ते होती, तिला म्हणाला का तू एक मुलाला प्रसव करशील आणि त्याचे नाव इमान्युएल असे ठेव. आणि इमान्युएलचा मतलब असा आहे का, देव आपल्या सोबत आहे.
आपण क्रिसमसचा सण साजरा करता वेळी आपल्याला सगळ्यांना माहित असं आहे क्रिसमस म्हणजे काय आहे आणि छोट्याशा आम्ही क्रिसमस म्हणजे देव असून मानव झाला नाही का गायीच्या गवाणीमध्ये जन्मास आला म्हणून आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे मग आमची त्याच्या समोर काहीच नाही म्हणून आपण देवाला आपल्या आपल्या तन मनधनाने त्याला आपण समर्पित करूया आणि देवासमोर आपण मनन चिंतन करून आपल्या आपल्या अंतकरणात आपल्या घरात आपल्या कुटुंबामध्ये आणि आमच्या परिवारामध्ये त्याचा जन्माचा सहवास झाला पाहिजे म्हणून आम्ही देवाला समर्पित करूया आणि आपण आनंदाने आणि उल्हासाने ह्या क्रिसमस सण साजरा करूया.